ओबीसीसाठी वटहुकूम काढण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला, काय बदल होईल असं वाटतं? पहिलं तर वटहुकूम काढल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ओबीसीच्या रिझर्वेशनला, ओबीसीच्या सीटला फटका बसणाऱ्यांना 50% अभाव जायचा नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करायचं होतं 4 महिन्यापूर्वीच करायला पाहिजे होतं, पण हे सुप्रीम कोर्टात टिकेल की नाही मला शंका आहे. शुभच बोललं पाहिजे ते टिकावं. सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं होतं, सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की एम्पिरिकल डाटा गोळा करा, आणि त्या एम्पिरिकल डाटाच्या आधारे तुम्ही ओबीसी पॉलिटिकल आरक्षण ठरवा. 4 महिन्यामध्ये सुईच्या टोका इतके काम एम्पिरिकल डाटाचं झालं नाही, आणि आता मात्र ऑर्डिनन्स काढलाय. हा ऑर्डिनन्स 6 जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आता आहेत 5 ऑक्टोबर, त्याला हा लागूच होतो. त्याच्यात ओबीसी आरक्षण नाही. ओबीसी समाजाच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा हा प्रकार आहे. महापालिकेच्या निवडणुकांपूर्वी हे होऊ शकते असं वाटतंय तुम्हाला? नाही, जर हा ऑर्डिनन्स सुप्रीम कोर्टाने मान्य केला तर मग आजपासूनच झालं, काही प्रॉब्लेम नाही. पण हा ऑर्डिनन्स भल्याभल्या तज्ञांचं म्हणणं असेल की सुप्रीम कोर्ट मान्य करणार नाही, कारण 2010 साली पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला की एम्पिरिकल डाटा गोळा करा. 10 ते 21 या विषयामध्ये काही झालं नाही. मग त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं की तुम्ही अशा ऐकणार नाही, रिझर्वेशन कॅन्सल करू. ते कॅन्सल करूनही 4 महिने 5 महिने झाल्यानंतर तुम्ही सुईच्या कणाइतके काम करत नाही, आणि आता तुम्ही शॉर्टकट करताय की त्या शॉर्टकटमध्ये पर्सेंटेज कमी होणार आहे. अनेक ठिकाणी 27% ऐवजी 20% होणार आहे. पण तेही एखाद्या ओबीसी समाज मान्य करेल की चला मिळेल ते पत्रात पाहून घ्या, पण टिकेल सुप्रीम कोर्टात असं मला वाटतं.